राम राम शेतकरी मित्रांनो, सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. शेतकरी मित्रांनो, आज 16 फेब्रुवारी 2022 आणि आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी येत आहे ती म्हणजे कापूस वायदा बाजारातून जवळपास 1.5% मंदी कापूस वायदा बाजारात आज होताना दिसत आहे. मित्रांनो, जवळपास 650 ते 700 रुपयांनी कापूस वायदा बाजाराचे भाव हे पडलेले आहेत. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण इथे चार्टमध्ये बघून घेऊया. कॉटन फेब्रुवारी फ्युचरचे भाव बघून घेऊया. जवळपास 37,560 रुपये आणि जवळपास 1.25% मंदी ही कापूस वायदा बाजारात आपल्याला होताना दिसत आहे. अर्ध्या तासापहिले ही 1.60% वरही होती आणि तिथून जवळपास हे रिकवर होता होता, जवळपास 1.25% मंदी ही होताना दिसत आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता चार्टमध्ये. मित्रांनो, आज कापूस वायदा बाजारात जेव्हा व्यवहाराची सुरुवात झाली मित्रांनो, तेव्हा 38,180 वर हे भाव स्थिर होते. परंतु हळूहळू हे भाव खाली यायला लागले मित्रांनो आणि सर्वात खाली आलेले होते 37,430 वर. बघू शकता मित्रांनो, हे चार्टमध्ये 38,180 वर हे भाव गेलेलेच नसून 37,430 पर्यंत खाली आलेले होते. तुम्ही खाली बघू शकता मित्रांनो, आजची तारीख आहे 16 फेब्रुवारी आणि इथे आजची वेळ तुम्ही पाहू शकता 5:07 जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करतो आहे मित्रांनो. तर ही होती मित्रांनो एक कापूस वायदा बाजारातून एक महत्त्वाची अपडेट. अशाच नवीन अपडेटसाठी व शेतमालाचे भाव जाणण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन अवश्य दाबा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम शेतकरी मित्रांनो.